नमस्कार मंडळी, मी सई घाणे। तर आज आहे दिवाळीतला दुसरा दिवस, धनत्रयोदशी। त्याच्या धनत्रयोदशीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारा माझ्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा। मस्त कलर कॉम्बिनेशन पण छान घेतलेले आणि भारी बनवलंय त्याने। आता हा कंदील स्वरने स्वतः घरी बनवलेला आहे स्पेशल दिवाळीसाठी। त्याने क्राफ्टिंग कमी वेळात, मला असं वाटते 2 दिवसामध्ये त्याने तयार केलेला आहे। हा बघा, आणि आता हाच कंदील आम्ही, थोडा छोटा झाला आहे यावर्षी, पुढच्या वर्षी जरा मोठा बनवेल तो। आणि हाच कंदील आता आम्ही दिवाळीला, अरे पडला हाच कंदील आम्ही आता दिवाळीला घरी लावणार आहोत। आणि आता आम्ही डेकोरेशन पण करणार आहोत, लाईटीचं वगैरे सर्व। आणि कंदील पण लावल्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे। मस्त कलर कॉम्बिनेशन पण छान घेतलेलं आहे आणि भारी बनवलंय त्याने। स्वरचं कंदील लागलेलं आहे, तर स्वरच्या कंदीलमध्ये आम्ही काय लाईट सोडलेली नाही, ती बाहेरूनच ती छोटी लाईट होती ती त्याला गुंडाळलेली आहे। मस्तपैकी त्यालाही वाटेल माझा कंदील नवला गेलाय दिवाळीच्या वेळी, पुढच्या वेळी आणखीन मोठा बनवेल हौशेने। तर आज आमची फटाक्यांची पूर्ण शॉपिंग झालेली आहे। पूर्ण म्हटल्यानंतर अजून थोडी बाकी आहे, ती उद्या होईल। तर फटाक्यांमध्ये आज स्वरने काय घेतलं ते आता सांगेल तो। सगळ्यात पहिले फुलझडी, फुलझडीचा मोठा बॉक्स, आणि दुसरे पण फुलझडीचे, एक रेड आणि एक ग्रीन आहे। आणि इथे 3 डब्बे पाऊस आणले, पाऊस छोटे आहेत, ते चटाका पटाका आहे छोटे, ते 5 पीसेस। इथे पेन्सिल आहे आणि इथे 6 बॉक्सेस अपटी बॉम्ब। आणि इथे आहे चक्री, साध्या चक्री, आणि आहे कलरफुल चक्री, आणि गन, आणि त्याचे रोल, आणि सगळ्यात नवीन पप्पू शावर हत्ती, त्याच्या सोंड्यातून फटाका निघतो, पाऊस निघतो, पाऊस निघतो। हे सर्व फटाके जास्त आवाज करणारे नाही आहेत, म्हणून मी जास्त आवाज करणारे फटाके नाही घेतले, जसे रॉकेट आणि बॉम्ब वगैरे। तसं वयस्कर लोकांना काही जास्त आवाजामुळे त्रास होणार नाही, असे साधे आणि जास्त आवाज करणारे फटाके त्याने घेतलेच नाहीयेत। अजून फटाके घेणार आहे, ते पण थोडे अशाच टाईप मध्ये घेणार, ते उद्या घेणार आहे। तर आमचा हा डेकोरेशनचा, स्वरने केलेला कंदीलचा आणि स्वरचे घेतलेल्या फटाक्यांचा जो व्हिडिओ केलेला, तो तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।